शासनाच्या वीकेंड लॉकडाऊन नंतर सोमवारी वैभववाडी शहरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्स सह कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली जात होती. प्रशासनही या गर्दीपुढे हतबल झालं होतं. दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर वैभववाडीत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाले होते. कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत नागरिक बेपरवाईने वागत होते. बाजारातील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांसहित नगरपंचायत प्रशासनानं व्यापाऱ्यांना समज दिली. मात्र दुपारपर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी बाजारपेठेत कायम होती. शहरात सरसकट दुकानं सकाळी सुरू करण्यात आली होती. मात्र नगरपंचायत प्रशासनानं जीवनावश्यक वस्तू वगळून इतर व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्यास भाग पाडलं. या संदर्भात व्यापारी बांधवांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र शासनाच्या नियमाला अधीन राहून व्यवसाय करावा असं मुख्याधिकारी यांनी व्यापाऱ्यांना सांगितलं. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर दुकानं बंद ठेवण्यात आली होती. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.